कागर हा 200 वर्षांपूर्वी वापरला जायचा शब्द एकदम खेडेगावात. कागर म्हणजे फुटवा, नव्याने फुटलेली जी पालवी असते त्याला कागर म्हणतात. काही गोष्टी बदलाव्या लागतात काळानुसार, वाचन वाढवणं, बोलणं असेल, ज्या काही असतील. पण माहिती नाहीत मला माझ्यात काय बदल झालेत, पण झाले असतील तर चांगली गोष्ट आहे असं वाटतं. आणि मला असं वाटलं की माझं दडपण गेलं. आधी मला खूप भीती, आणि आधी मला सगळं नवखं नवखं होतं. मला बरं वाटतं मी कागरच्या निमित्ताने पुन्हा त्याच लोकांना भेटते ज्यांना मी आधी भेटलेले, खूप वर्षांनी भेटायला मिळत आहे, बोलायला मिळत आहे. पण बदल तुम्ही सांगा मला असं नाही जाणवत. सैराटनंतर कागर का हा खूप जणांना खरं तर प्रश्न आहे. मध्ये गॅप का घेतला तर खूप फिल्म येऊन गेल्या, पण सगळ्यांना सैराट करायचा होता. सगळ्यांना मला घेऊन आर्ची करायची होती, पण मला ते पुन्हा नव्हतं करायचं. किंवा काही गोष्टी होत्या ज्या मला इतक्यात करायच्या नव्हत्या. काही वाईट स्क्रिप्ट होत्या असं मी अजिबातच नाही म्हणणार, पण जेव्हा कागर मी ऐकलं तर मला वाटलं की अरे भूमिका छान आहे, विषय छान आहे फिल्मचा, सामा म्हणजे लोकांना काहीतरी घेता येईल यातनं, किंवा लोकांच्या समस्या ज्या आम्ही मांडतोय. तर मला आणि डिरेक्शन, मकरंद सर उत्तम डिरेक्शन करतात, हे सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि म्हणून मी कागर करायचा ठरवला. मी फॉलो कुणालाच केलं नाही, कारण मला कुणाची प्रतिमा माझ्यात दाखवायची नव्हती. मला राणी सिद्ध करायची होती, किंवा मला ती राणी दाखवायची होती जी स्त्री नेतृत्व करणारी. ती एक वेगळी महिला आहे, तिचे विचार एक वेगळे असतील, तिच्या भावना काही वेगळ्या असतील, तिची राहण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, उठण्याबसण्याची पद्धत काही वेगळी असेल. तर मी राणी मांडण्याचा प्रयत्न केला. दोघंही खूप हुशार आहेत, एक आई आहे तर एक बाप आहे, आणि मजा येते दोघांबरोबर काम करताना. खूप गोष्टी शिकायला मिळतात, वेळोवेळी मार्गदर्शन करतात. याच्या व्यतिरिक्त खूप फिल्मच्या व्यतिरिक्त वाचन असेल, बाकीच्या गोष्टींवरती खूप चर्चा करतात. आणि हे दोघं माझे डिरेक्टर असण्यापेक्षा हे लई चांगले मित्र आहेत माझे. आणि त्यांच्याबरोबर काम करताना खूप कम्फर्टनेसपणा जाणवतो. खूप सहज मी, मला काही अडचण आली तर मी खूप सहज सांगू शकते, आणि ते तितक्याच सहज घेऊन ते सॉल्व्ह करतात आणि काम करायला कम्फर्टपणा जाणून देतात. दोघंही खूप वेगवेगळे आहेत, दोघांचा स्वभाव खूप वेगवेगळा आहे. आणि अर्थातच मी आणि आकाशनी खूप जास्त एकमेकांबरोबर, आमचं वर्कशॉप खूप मोठं होतं, ती प्रोसेस खूप मोठी होती. तर आम्ही दोघंही नवखे असल्यामुळे आमचं बॉन्डिंग खूप लवकर जमलं आणि जास्त पटतं. तरी शुभंकर आणि माझं, आमची प्रोसेस इतकी मोठी नसूनही आमचं लगेच बॉन्डिंग झालं. शुभंकरचा स्वभाव खूप मिळता जुळता आहे, जसा आकाशचा पण आहे. दोघंही सारखे आहेत आणि दोघंही लय मजेशीर आहेत. मी एवढंच सांगेन की माझी दुसरी फिल्म आहे कागर. मकरन सर, मी, शुभंकर, शशांक शिंदे हे सगळे आहेत, आणि मी राणी या भूमिकेत नव्याने तुम्हाला भेटायला येते, नवं काहीतरी घेऊन येते, जर तुम्हाला आपलंसं वाटेल अशी आशा आहे आणि फिल्म पण आवडेल अशी आशा करते. तर 26 एप्रिलला प्लीज बघा. नमस्कार, मी रिंकू राजगुरू आणि तुम्ही बघत आहात मराठी बॉक्स ऑफिस.